आज आपण शिकूया अपूर्णांकांचे भागाकार डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स समजा तुमच्याकडे सहा चॉकलेट आहेत जर तुम्हाला त्यातून दोन चॉकलेटचा एक समूह करायचा असेल तर तुम्ही किती समूह करू शकाल करा विचार करा चला तर मी सांगते जर दोन चॉकलेटचा एक समूह करायचा असेल तर सहा चॉकलेटमधून सहा भागिले दोन समूह करता येऊ शकतात म्हणजेच तीन समूह करता येऊ शकतात जरा विचार करा जर तुम्हाला इतक्याच चॉकलेटमधून अर्ध्या चॉकलेटचा एक समूह करायचा असेल तर तुम्ही किती समूह करू शकता हे जाणण्यासाठी तुम्हाला एक द्वितीय औष्णे सहाला ला भागावे लागेल इथे आपण पूर्ण संख्येला अपूर्णांकाने भागायचे आहे तुम्ही हे पाहू शकाल की एक द्वितीयांश चॉकलेटचा समूह करण्यासाठी आपल्याला प्रत्येक चॉकलेटचे दोन समान भाग करावे लागतील म्हणून सहा चॉकलेटचे दोन समान भाग केल्यावर आपल्याला सहा गुणिले दोन म्हणजेच बारा प्राप्त होतील आपण असे म्हणू शकतो की सहा भागिले एक द्वितीयांश बरोबर सहा गुणिले दोन बरोबर बारा इथे दोन आणि एक द्वितीयंश एक दुसऱ्याचा व्युत्क्रम म्हणजेच रेसिप्रोकल आहेत कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार एक असेल तर अशा संख्या एक दुसऱ्याचा व्युत्क्रम असतात अशा प्रकारे पाच आणि एक पंचमांश पण व्युत्क्रम आहेत तुम्ही सांगू शकाल का की चार सप्तमांश आणि सात चतुर्थांश व्युत्क्रम आहेत की नाही करा विचार करा तुम्ही बरोबर विचार केलात ह्याचा गुणाकार आहे एक म्हणून हे पण एक दुसऱ्याचे व्यस्त आहेत व्यस्त समजला की आपण अपूर्णांकांचे भागाकार सहजतेने करू शकतो अशा तऱ्हेने एका पूर्ण संख्येला अपूर्णांकाने भागताना आपण पूर्ण संख्येला असेल तसेच लिहितो आणि त्याला दुसऱ्या संख्येच्या रेसिप्रोकलने गुणतो तर आता अपूर्णांकांच्या भागाकाराशी संबंधित काही अजून उदाहरणे पाहू समजा ह्या बाटलीत तीन चतुर्थांश लिटर रस आहे जर त्याला सहा मुलांमध्ये समान रूपात वाटायचे असेल तर प्रत्येक मुलाला किती रस मिळेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सहा ने तीन चतुर्थांश भागावे लागेल इथे आपण एका अपूर्णांकाला पूर्ण संख्येने भागत आहोत ह्याचा परिणाम काय होणार ते पाहू ही पट्टी म्हणजे एक पूर्णांक आहे असे समजू बाटलीत तीन चतुर्थांश लिटर रस आहे तो मोजून दाखवण्यासाठी संख्या रेषेवर पहिला भाग एक चतुर्थांश दाखवला जाईल दुसरा भाग दोन चतुर्थांश असा दाखवला जाईल तिसरा भाग दाखवला जाईल तीन चतुर्थांश असा आणि चौथा भाग दाखविला जाईल चार चतुर्थांश असा म्हणजेच एक असा ह्या चार भागांपैकी तीन भाग घेतले गेले नाहीत म्हणून या तीन भागांना गडद करूया हे तीन भाग अपूर्णांक तीन चतुर्थांश दर्शवतात तीन चतुर्थांश लिटर रस सहा मुलांमध्ये समान रूपात वाटता यावा म्हणून आपल्याला गडद छायांकित भागाचे सहा समान भाग करावे लागतील विचार करा हे कसे करावे चला तर मी सांगते त्यासाठी आपल्याला प्रत्येक भागाची दोन समान भागात विभागणी करावी लागेल ज्याने गडद छायांकित भागाचे एकूण सहा समान भाग करता येतील आता इथे एकूण आठ भाग आहेत आता त्यांना संख्या रेषेवर दाखवूया आपण पाहू शकाल की गडद भागाला सहा समान भागात वाटल्यावर प्रत्येक भाग एक अष्टमांश आहे म्हणून प्रत्येक मुलाला एक अष्टमांश रस मिळेल म्हणून तीन चतुर्थांश भागिले सहा बरोबर एक अष्टमांश गणितात तीन चतुर्थांश भागिले सहा सोडवण्यासाठी आपण पहिली संख्या तीन चतुर्थांशला आहे तसेच लिहूया मग तिला दुसरी संख्या सहाच्या व्युत्क्रम यातून या आपल्याला परिणाम मिळेल एक अष्टमांश तीन चतुर्थांश भागिले सहा बरोबर तीन चतुर्थांश गुणिले एक षष्टमांश बरोबर एक अष्टमांश म्हणून प्रत्येक मुलाला एक अष्टमांश लिटर रस मिळेल म्हणून लक्षात ठेवा की एका संख्येच्या भागाकाराचा अर्थ आहे त्याच्या व्युत्क्रमने गुणणे आता समजा जर आपल्यापाशी अडीच मीटर लांब रिबन आहे आणि आपल्याला त्यातून तीन चतुर्थांश मीटर लांब भाग काढायचे आहेत तर आपण किती भाग करू शकतो करा विचार करा बरोबर विचार केलात इथे पण आपल्याला अडीच मीटर लांबीला तीन चतुर्थांश मीटर लांबीने भागायला लागेल पण आपण पाहतो की अडीच एक मिश्र अपूर्णांक आहे अपूर्णांकांच्या भागाकारात प्रथम आपण मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात रूपांतरित करतो जसे इथे आपण अडीचला पाच द्वितीयांश असे लिहूया मग भागाकार होईल पाच द्वितीयांश भागिले तीन चतुर्थांश असा सांगा आता तो कसा सोडवाल करा विचार करा बरोबर विचार केलात पहिल्यांदा आपण अपूर्णांकाला आहे तसे ठेवूया मग भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह लिहू आणि मग दुसऱ्या अपूर्णांकाचा व्यस्त लिहू म्हणजे पाच द्वितीयांश बर, गुणिले चार तृतीयांश बरोबर दहा तृतीयांश म्हणजेच आपण अडीच मीटर लांब रिबनने तीन चतुर्थांश मीटर लांब दहा तृतीयांश भाग करू शकू आपण म्हणू शकतो की अपूर्णांकांच्या भागाकारात ही आपल्याला पहिल्या अपूर्णांकाला आहे तसे लिहून त्याला दुसऱ्या संख्येच्या व्युत्क्रमने गुणावे तर आज आपण शिकलो अपूर्णांकांचा भागाकार पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणांसहित हे अधिक चांगले जाणून घेऊ